शंकेचं समाधान होत नाही तोपर्यंत प्रश्न विचारत राहावे. बर, जे काही तुम्हाला विचारायचे आहे ते मनमोकळेपणाने विचारा. तुम्ही इथे नक्की का आलात? कारण महर्षी भृगु ऋषींच्या आश्रमात तुम्ही असे सहज येणार नाही. होय, पण तुम्हाला असे का विचारायचे वाटले? कारण मी पाहते आहे महर्षी भृगु तुमच्या पत्नीला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करतायत. ते महर्षी भृगु आहेत, सप्तर्षी समान त्यांचे स्थान आहे. त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचा मानस असणार असं जाणवलं मला. होय, माझे इथे येण्याचे प्रयोजन केवळ बानू बरोबर कुठेतरी जाणे असे नव्हे, तर भृगु ऋषींच्या आश्रमात येण्याने तिला साधना काय आहे हे कळावं. ह्या साधनेच्या दृष्टीने काही गोष्टी कळाव्यात हा माझा हेतू आहे. म्हणजे तुमच्या पत्नीला सारं काही कळालं. सत्याच्या मार्गाने जाताना तिला सहाय्य व्हावे इतकंच. पण हा अन्याय आहे असे तुम्हाला वाटत नाही का? अन्याय? त्या दोघींना सत्याचे स्मरण झाले की तुम्ही अवतार समाप्ती करणार, आणि जिला सत्याचे स्मरण होईल तिच्या सोबत तुम्ही कैलासात जाणार. तुम्हाला फारच माहिती आहे. कानावर येत असत सारं काही. असत्य बोलते आहे का मी? नाही, तुमची शंका बरोबर आहे. म्हणजे तुम्हालाही मान्य आहे की हा अन्याय आहे? खर तर तुम्ही न्यायशास्त्राचे प्रणेते आहात. तुम्ही असा अन्याय का करता आहात हा प्रश्न मला पडला आहे. मी कोणावरही अन्याय केलेला नाही आणि म्हाळसेवर तर नाहीच नाही. जसं बानूला सत्य काय आहे हे कळावं ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे, तसंच म्हाळसेला देखील सत्य काय आहे हे कळण्यासाठी मी प्रयत्न केलेच आहेत. दोघींनाही सत्य काय आहे हे कळावं असं मला देखील वाटत आहे. पण कोणास ठाऊक तो क्षण केव्हा येईल? मला जायला हवं, येतो मी. असं लावलं. आता काय करायचं? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. रितू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं, बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगच चांगलं दिसत, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणीसमोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं, असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहिती. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते माला करतील. अगं पुन्हा आला बघ, घे बघू.
हे एक ना एक दिवस घडणारच होतो. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.